आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आता देवेंद्र फडणवीस आज इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इंदापुरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इंदापूर मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये 3 जाहीर सभांचं देखील आयोजन हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात आलं. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, सुनेत्रा पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आता मैदानात उतरत आहेत. सागर, निश्चितच उपमुख्यमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापुरात आज देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे. ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ही सभा पार पडणार आहे त्याच ठिकाणी आत्ता आपण आहोत. इंदापुरातल्या मार्केट कमिटीच्या मैदानात देवेंद्र फडणवीस यांची ही सभा पार पडणार आहे. आपण पाहू शकतो या सभेची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. मंचावरती नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर लावण्यात आलेलं आहे. आणि आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन इंदापुरातल्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी ही दूर करणार आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आज कार्यकर्त्यांची या ठिकाणी येऊन त्यांनी ज्यावेळी शब्द दिला होता, मी थेट इंदापुरात येऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार, त्यासाठी आज इंदापुरात देवेंद्र फडणवीस यांची ही जाहीर सभा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे. आणि या सभेनंतर स्वतः हर्षवर्धन पाटील, त्यानंतर अंकिता पाटील या सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होतील अशा पद्धतीची माहिती आहे. आणि आज 3 वाजताच्या सुमारास ही या ठिकाणी हा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे. आणि आजचा हा मेळावा सुनेत्रा पवार ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आजचा हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे आज या मेळाव्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी.